भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र सरकारविषयी नेहमीच वेगवेगळे भाकीत करत असतात. असे करता करता 2.5 वर्ष पूर्ण झाली आहे, तरीही त्यांची भविष्यवाणी काही खरी झाली नाही. देशात कुठल्या निवडणुका आल्या की महाराष्ट्र सरकारविषयी बोलतात. आता 10 मार्च सांगितले होते पण वर्ष सांगितले नव्हते, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. त्यांनी फक्त 10 मार्च खरं तर सांगितलेलं आहे, वर्ष तर काही सांगितलेलं नाही. त्यामुळे 3-3 महिने करत 2.5 वर्ष गेलेले आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं. आणि कसं असतं की बिहारच्या इलेक्शनवर महाराष्ट्राचं त्या ठिकाणी जर राजकीय समीकरण ते जर सांगत असतील तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे. उत्तर प्रदेशचं इलेक्शन असलं तरी आजपर्यंत या राज्याने देशाला दिशा दिलेली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचं इलेक्शन आणि महाराष्ट्राचं त्या ठिकाणी कुठलंही समीकरण त्यांनी लावू नये. आपल्याला अनेक विषय केंद्रामध्ये राज्याचे जे प्रलंबित आहे ते त्या ठिकाणी आपल्याला मार्गी लावायचे. त्यामुळे अशा नुसतं राजकीय घोषणा त्या ठिकाणी करून नाहीतर राजकीय वक्तव्य त्या ठिकाणी करून मला असं वाटतं त्यातून महाराष्ट्राचं काही साध्य होणार नाही. महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं विचार करत असू तर सरकारबरोबर राहून केंद्राचे जे काही विषय असतील अडचणी असतील ते आपल्याला मार्गी लावायचे. प्रतिनिधी नासिर पाटणसह कॅमेरामन अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड.